नमस्कार. आज 22 डिसेंबर 2023 वार आहे शुक्रवार. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी आहे पा, लष्कराच्या ताफ्यावरती हल्ला. जम्मू काश्मीरमध्ये 4 जवान शहीद, तिघांची प्रकृती चिंताजनक. ओके, त्यानंतर आपण आपलं जे PDF फाईल आहे त्यावरून आपण काय अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तर पहा, पहिली ॲडव्हर्टाईज होती. ओके, ही ॲडव्हर्टाईज देण्यात आली आहे वृत्तपत्रामध्ये. मी याचं काय केलेलं आहे तुमच्यासमोर, म्हणजे ही ॲडव्हर्टाईज आपल्या कामाची आहे, त्यानिमित्ताने मी घेऊन आलेलो आहे. तर काय आहे, CBDCबद्दल आहे. CBDCs म्हणजे काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. आता पहा, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे काय या शब्दावरून काही थोडी सेन्स वगैरे होत आहे. सेंट्रल बँक म्हणजेच कोण? RBI. ओके, आपल्या देशाची सेंट्रल बँक कोणती आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ओके, मग डिजिटल करन्सी काय आहे? तर आभासी चलन आहे. आभासी चलन म्हणजेच कसं? पहा, आता RBI द्वारा, ओके, RBI द्वारा पूर्वी कसं कॅशमध्ये किंवा नोटामध्ये आपल्याला पेमेंट वगैरे केली जायची, किंवा पहा आपल्याकडे कॉईन्स यायचे. ओके, आता ते कॉईन्स वगैरे त्यांनी बंद केले आहेत, व याच्या जागी काय केलेलं आहे त्यांनी, म्हणजे परिपूर्णरित्या बंद केलं नाहीत. पहा, आज त्यांची काय म्हणतो त्याला हाफवरती त्यांनी घेऊन आलेले आहेत. ओके, हाफवरती असं का? कारण पहा, डिजिटल ट्रान्झॅक्शन आपल्या देशामध्ये भरपूर वाढत आहेत. यामध्ये UPIचा रोल आहे, त्यानंतर क्रेडिट कार्डचा पण रोल जास्त आहे. पहा, तुमच्याजवळ जर रुपे क्रेडिट कार्ड जर असेल तर तुम्ही त्याद्वारे पण काय UPI करू शकता. म्हणजे हे खूप सोपं केलं त्यांनी. त्यानंतर एज्युकेशन संस्था, त्यानंतर हॉस्पिटल्समध्ये 5 लाखपर्यंतची काय तुम्हाला लिमिट दिलेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही दिवसाला 5 लाख ट्रान्सफर करू शकता डायरेक्टली UPIद्वारे. कशासाठी? तर म्हणजे अगदी डिजिटल करन्सीला वगैरे यांनी जास्त चालना देत आहेत. आता डिजिटल करन्सीला चालना का देत आहेत? तर काय इथं काय होतं पहा, तर आपल्याला काय टॅक्स इन्व्हेजन वगैरे, जे काळा पैसा वगैरे मार्केटमध्ये असतो ना, त्याच्यापासून आपल्याला काय भेटते, म्हणजे काळा पैसा लपवू शकत नाहीत. ओके, कारण पहा, तुम्ही UPI जर केलात तर डायरेक्टली त्या व्यक्तीच्या कुठं बँक खात्यात जातं. मग बँक खातं कशाला लिंक असतं? पॅन कार्डला. व पॅन कार्ड कोण देत असतं? इन्कम टॅक्स डिपार्टमेंट. ओके, मग डायरेक्टली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला समजतं की बाबा ह्याच्याकडे एवढा पैसा आहे तरी पण हा व्यक्ती कमी टॅक्स भरतोय. मग डायरेक्टली तिथं काय काळा पैशाचं, म्हणजे जे पॅरलर इकॉनॉमी वगैरे ते चालू शकत नाही. याच्यासाठी डिजिटल करन्सी महत्त्वाची आहे. मग पहा, आपल्या देशामध्ये 2016 अगदीच जेव्हा नोटाबंदी झाली त्यावेळेस आपल्याकडे NPCI अंतर्गत जी UPI आहे, UPI कोणाचं आहे पहा? NPCIचं आहे. व ते कशा अंतर्गत काम करतं, सॉरी, म्हणजे ते काय म्हणून काम करतं? IMPS अंतर्गत काम करतं, म्हणजे इमिडिएट पेमेंट सेटलमेंट होतं त्यांचं. ओके, डायरेक्टली लगेच्या लगेच पेमेंट वगैरे तिथं सेटल केली जाते. मग हे NPCI अंतर्गत येतं. मग आता पहा, हे जे UPI आहे याचे ट्रान्झॅक्शन अगदीच जास्त पद्धतीने वाढलेले आहेत. मग अगदीच 2022, एक मिनिट द्या, इथं लिहून दिलेलं आहे मी सर्व काही याच्या नोट्स, तुम्ही हे पण वाचून घेऊ शकता. तर पहा, 1 फेब्रुवारी 2022 निर्मला सीतारामन अर्थमंत्री यांनी घोषणा केली की आपण काय करणार आहोत, डिजिटल करन्सी पण आणणार आहोत, जे की आता जे कॅशमध्ये येणार आहे ना तेच पैसा आपण कशामध्ये, डिजिटलमध्ये आणूयात. ओके, डिजिटल करन्सी आपण आणायची, म्हणजे ती डिजिटल करन्सी कशा पद्धतीने असेल? तर डायरेक्टली तुमच्या मोबाईलमध्ये असेल. आता पहा, ज्या विद्यार्थ्यांचं SBIचं अकाउंट वगैरे आहे किंवा HDFCचं वगैरे, त्यांच्यासाठी E-Rupay अशा पद्धतीने ॲप्लिकेशन वगैरे त्यांनी ऑलरेडी लॉन्च केलेले आहेत. तर अगदीच तुम्ही पण जाऊन चेक वगैरे करू शकता. तर पहा, यामुळे काय झालं पहा, पूर्वी जे कॅशवरती, म्हणजे कॅशची छापाई, सॉरी, म्हणजे जे नोटा आहेत ना, नोटांना छापण्याचं जे कॉस्ट वगैरे आहे ना ते पूर्वी जास्त असायचं, ते आता काय कमी झालं. ओके, त्यानंतर नोटांना गाडी भरून दुसरीकडे दुसऱ्या बँकेला वगैरे शिफ्ट करण्याचं पण चार्जेस वगैरे पूर्वी जास्त असायचे, ते पण आता कमी झाले. त्यानंतर पहा, काळा पैशाचं पण इथं जास्त, म्हणजे काळा पैसा वगैरे पूर्वी जास्त राहायचा, पॅरल इकॉनॉमी वगैरे चालायची, ते आता कमी झालेलं आहे. यासाठीच निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 संसदेमध्ये म्हटलं की आपण काय करणार आहोत, डिजिटल करन्सी देशामध्ये आणणार आहोत. मग आता मला सांगा, डिजिटल करन्सी हे कोणी लॉन्च केलेली असेल? मग ऑलरेडी मी सांगितलेलं आहे उत्तर, तर अगदी बरोबर आहे, RBIने ही CBDC लॉन्च केलेलं आहे. मग त्याची लॉन्चची तारीख काय आहे? तर पहा, होलसेल म्हणून त्यांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी त्यांनी काय होलसेलसाठी लॉन्च केलं. होलसेल म्हणजेच काय? E-Rupee फॉर होलसेल, म्हणजेच काय? सरकारी कामासाठीचं जे चलन आहे ना ते E-Wholesale म्हणून अशा पद्धतीने आहे, E-Rupee होलसेल म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर जे रिटेलर आहेत, म्हणजे सॉरी, जे व्यापारी वगैरे आहेत, त्यांना किरकोळ विभागातील पायलट, ज्याला डिजिटल रुपी रिटेलर अशा पद्धतीने त्यांनी हे 1 डिसेंबर 2022 रोजी लॉन्च केलेलं आहे. म्हणजे E-Rupeeच आहे पहा, E-Rupee दोन प्रकारे त्यांनी लॉन्च केलेलं आहे, एक होलसेलसाठी व एक रिटेलरसाठी. हे 1 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च करण्यात आलं. तर रिटेलर्स E-Rupee कधी लॉन्च झालेला? 1 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी लॉन्च केलेलं आहे. आय होप ह्या सर्व बाबी तुम्हाला समजलेल्या आहेत. मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट कोणता आहे? तर अगदीच परीक्षेला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की E-Rupee द्वारे तुम्ही UPIचं ट्रान्झॅक्शन करू शकता का?
आता पहा, याच्यापूर्वी यू पी आय करायचं जर म्हटलं तुम्हाला तर काय करावं लागतं, बँक खात्यामध्ये पूर्वी पैसे असायला हवे होते. ओके, बँक अकाउंटमधून तुम्ही काय पैसे डेबिट वगैरे व्हायचे पूर्वी. मग आता तसं त्यांनी ठेवलं नाही आहे आता. तर बँक अकाउंट किंवा जर कॅशचं वेगळं जर असेल, सॉरी म्हणजे ई रुपी जर तुमच्याजवळ अवेलेबल असेल, ओके, बँक अकाउंटसोबतच तुमच्याजवळ ई रुपी जरी असतील ना, तर तिथून पण तुम्ही काय करू शकणार आहात, तर डायरेक्टली यू पी आय करू शकता, असं आर बी आयने जाहीर केलेलं आहे. त्यामुळे परीक्षेला प्रश्न डायरेक्टली विचारला जाऊ शकतो की तुम्ही ई रुपीद्वारे यू पी आय करू शकता का, तर बिलकुल करू शकता. ओके, बाकी यामध्ये आणखी जर पॉईंट वगैरे आहेत ना, तर ते मी तो ऑलरेडी दिले आहेत. आय होप तुम्हालाही अगदी समजलेलं असेल, जे महत्त्वाचं होतं ते मी सांगितलेलं आहे. बाकी तुम्ही वाचून पण घेऊन नक्की समजून घेऊ शकता. बाकी जर समजलं नसेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. ओके, त्यानंतर पुढची न्यूज आहे, देशभरात 1,62,000 गुन्हे दाखल झालेले आहेत, तर महाराष्ट्रात जास्त आहेत. महाराष्ट्रात लहान मुलांवर सर्वाधिक अत्याचार झालेले आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच हत्याकांडात देखील मोठी वाढ आहे. तर उत्तर प्रदेश हे पहिला राज्य आहे, त्यानंतर महाराष्ट्र येतं. महाराष्ट्रानंतर कोण आहे, मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. ओके, हत्याकांडांमध्ये त्यानंतर अगदीच लहान मुलांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र सर्वप्रथम आहे. त्यानंतर मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रथम आहे क्राईम्समध्ये. ओके, आता हे कुठून आकडेवारी वगैरे आणली मी उचलून, तर एन सी आर बीचे डेटा ऑलरेडी रिलीज झालेला आहे, त्याचे हे लेख वारंवार येत आहेत. त्यानंतर दुसरी न्यूज आहे, पहा, कुस्ती महासंघाचे वादग्रस्त माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह. ओके, संजय सिंह आता काय झालेले आहेत, डब्ल्यू एफ आय किंवा कुस्ती महासंघाचे ते काय झालेले आहेत, अध्यक्ष झालेले आहेत. ओके, आय होप तुम्हाला ही न्यूज पण समजलेली असेल. आता हे पर्सन न्यूजमध्ये आहे, कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग यालाच विरोध करत साक्षी मलिक यांनी काय केलेलं आहे, रेसलिंग त्यांनी सोडून दिलेली आहे. ओके, आता त्या डिबेटमध्ये आपल्याला जायचं नाही आहे, तरी पण म्हणजे तुम्ही अगदीच पॉलिटिकल ऑब्झर्वर किंवा अगदी कोण योग्य वगैरे त्या पद्धतीने तुमचं मत वगैरे नक्कीच ठेवू शकता. कारण पहा, आपण पण ह्युमन आहोत व सत्य वगैरे काय आहे ते सर्वांना म्हणजे समजायला आपल्याला हवंच हवं. त्यानंतर ई व्ही एम, आता मी याची पण डिटेलिंग देणार होतो, परंतु म्हटलं तुम्हाला पण थोडंसं होमवर्क द्यावं मी, त्यामुळे हे तुमचं होमवर्क असेल. तर आता पहिला प्रश्न आज असेल की ई व्ही एमची सर्वात प्रथम सॉरी ई व्ही एमचं सर्वात प्रथम वापर भारतामध्ये कोणत्या इलेक्शनमध्ये करण्यात आलेला आहे, व ई व्ही एम केव्हा भारतामध्ये आलेला आहे. त्यासोबतच व्ही व्ही पॅटबाबत पण तुम्हाला असंच सांगायचं आहे. ओके, आय होप तुम्ही याची उत्तरं नक्की द्याल. त्यानंतर पुढचा आहे पहा, भारत एन कॅप हे देशातील पहिले स्वतंत्र सुरक्षा कार्यप्रदर्शन मूल्यमापन प्रणाली आहे, ज्या माध्यमातून वाहनांचे सुरक्षाविषयक मूल्यमापन करण्यात येते. आता परीक्षेला डायरेक्टली विचारण्यात येतं की भारत एन कॅप हे काय आहे. ओके, भारत एन कॅप हे काय आहे, तर भारत एन कॅप काय आहे, तर ते काय, तर आता पहा, एखादी फोर व्हीलर आहे. ओके, तर ती फोर व्हीलर अगदी ॲक्सिडेंटमध्ये किती टिकू शकेल याची काय दिली जाते, रेटिंग दिली जाते. पहा, रेटिंग कशा पद्धतीने, स्टार रेटिंग दिली जाते. ओके, 4 स्टार आणि त्यानंतर 5 स्टार. मग त्या जी रेटिंग आहे ना, ती एन कॅप आहे. भारत एन कॅप ही रेटिंगची आहे, जी की कार किंवा फोर व्हीलरच्या ॲक्सिडेंटसाठीची ही तयार करण्यात आलेली प्रणाली आहे. ओके, याच्यापूर्वी आपण कोणाची, युरोपची प्रणाली वापरायचो. ओके, युरोपियन प्रणाली आपण पूर्वी वापरायचो, पण आता ती बंद करून आपण ह्या वर्षीपासून काय आणलं आहे, भारत एन कॅप ही नवीन प्रणाली आणलं आहे. व त्यानुसार आपण अगदीच म्हणजे जास्त पॉईंट वगैरे वाढवलेले आहेत, व त्या सर्व जर टेस्ट जर एखादी कार पास झाली असेल, म्हणजे एखादी फोर व्हीलर गाडी जी आहे ती अगदीच त्या सर्व क्रॅश ड्रायव्हिंगच्या क्रॅशच्या त्यानंतर ॲक्सिडेंटच्या वगैरे जर सर्व टेस्ट जर पास झाली असेल व त्यामध्ये जीवितहानी वगैरे जर होण्याची काहीच चान्सेस वगैरे नसतील, तर त्याला आपण 5 स्टार रेटिंग वगैरे तिथे देत असतो. मग ते आहे ये भारत एन कॅप, हा पण एक मुद्दा तुम्ही प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर संसदेची सुरक्षा कडेकोट केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे दिली जबाबदारी, म्हणजेच काय, सी आय एस एफ याच्याकडे आता काय, संसदेची आपल्या जबाबदारी देण्यात आलेली आहे. आय होप हा पण पॉईंट तुम्हाला समजलेला आहे. याच्यापूर्वी सी आर पी एफ आणि दिल्ली पोलीसकडे ते देण्यात आलेलं होतं, पण आता त्यांचं काढून ते कुणाकडे दिलेलं आहे, सी आय एस एफ. डायरेक्टली सी डी एसला वगैरे असे प्रश्न येऊ शकतात, पार्लिमेंटची सुरक्षा आता कुणाकडे आहे वगैरे. ओके, त्यामुळे प्लीज सर्वजण याला लक्षात ठेवा. आता आय थिंक यू पी एस सी एन डी ए आणि सी डी एसचे फॉर्म पण निघालेले आहेत. ओके, जे विद्यार्थी एज लिमिटमध्ये वगैरे आहेत किंवा तशा पद्धतीने क्वालिफाय होतात, तर त्यांनी प्लीज तुम्ही तो फॉर्म वगैरे नक्की भरू शकता. त्यानंतर आपण पुढे जाऊयात, एन एच आर सी 6 रिपोर्ट फ्रॉम यमएचए 6 स्टेट ऑन डिस्प्लेस्ड व्हिक्टिम्स ऑफ सलवा जुदुम. आता हे सलवा जुदुम काय आहे, परीक्षेला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो की सलवा जुदुम म्हणजे काय आहे. आता हे बेसिकली यू पी सीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. तर सी पी आय माओइस्ट, ओके, सी पी आय एम म्हणजेच नक्षलवादी. ओके, नक्षलवादींना
छत्तीसगड सरकारने एक स्कीम काढली होती, पहा, नक्षलवादींना तुम्ही डायरेक्टली मारा, म्हणजे जे गावकरी असतील ना, गावकऱ्यांच्या हातामध्ये त्यांनी बंदूक दिलेली होती, गावकरींच्या हातामध्ये डायरेक्टली बंदूक दिलेली होती छत्तीसगड सरकारने. मग याला सुप्रीम कोर्टामध्ये विरोध झाला व सुप्रीम कोर्टाने मग ह्याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर केलं होतं. कारण पहा, जे गावकरी होते ना ते कोणाला पण म्हणजे तशा पद्धतीने, आता पहा, प्रत्येकाच्या जर हातामध्ये हत्यार जर दिलेलं असेल तर तो अगदीच कोणालाही घाबरणार नाही, किंवा म्हणजे तशा पद्धतीने खूपच व्हायलन्स वगैरे तिथं वाढेल. व छत्तीसगडमध्ये मागे खूप व्हायलन्स वगैरे वाढलं होतं. मग आता परत एकदा त्याची रिपोर्ट वगैरे कोणी मागितलेली आहे, NHRC मागितलेली आहे, व कोणाकडे मागितली आहे, MHA म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सकडून ती रिपोर्ट मागवण्यात आलेली आहे. त्यानंतर राज्यसभा पासेस टेलिकॉम बिल अमिड एम्प्टी ऑपोजिशन बेंचेस आणि पार्लिमेंट क्लिअर्स लॉज टू रिपील IPC CRPC एव्हिडन्स ॲक्ट, म्हणजे काल 5 बिल संसदेद्वारे पारित करण्यात आलेली आहेत. आता ते कोणाकडे गेले आहेत, राष्ट्रपतींकडे ते गेलेले आहेत. ओके, तर संसदेने टेलिकॉम बिल पण पास केलेलं आहे. त्यानंतर आता पहा, संसद म्हटल्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही आलेली आहेत. ओके, याच्यापूर्वी आपण पाहिलं होतं टेलिकॉम बिल कुठून पास झालेलं होतं, लोकसभेमध्ये पास झालेलं होतं, त्यानंतर हे राज्यसभेत गेलं, मग राज्यसभेत पण त्याला पारित करण्यात आलेलं आहे. व अगदी तसंच IPC CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट पण पास झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने म्हणजे अगदी ज्या बिलकुल आपल्या UPSC आणि MPSCच्या UPSCच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या बातम्या होत्या ना, त्या मी इथं कव्हर केलेल्या आहेत. ओके, त्यानंतर आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की 7व्या पेजवरचं वगैरे थोडंसं डिटेल वगैरे घ्या, पण समस्या अशी आहे पहा, म्हणजे जर पॉलिटिकल न्यूज जर आली ना तर याला आपण पाहता येत नाही, म्हणजे आता एक इथं डायरेक्टली न्यूट्रल अँगल वगैरे दाखवता येत नाही. आता पहा, संपूर्ण हिवाळी अधिवेशनात नागपूर आणि विदर्भाच्या प्रश्नांत स्थान मिळाले अखेरच्या दिवशी, जेमतेम तासभरासाठीच, त्यातही एकमेकांची उनी दुपटी काढण्याचे प्रकार अधिक झालेले आहेत. म्हणजे पार्लिमेंट, सॉरी, आपलं जे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे महाराष्ट्राचं, त्याच्यात पण प्रोडक्टिव्हिटी खूप कमी आहे. व अशा पद्धतीने तर प्रश्न विचारणार नाही, UPSC तर ह्याच्याबद्दल प्रश्न विचारणार नाही, पण MPSC पण असा प्रश्न वगैरे विचारू शकत नाही. कारण पहा, हे जे आजचे घटस्फोटीत उद्याचे जोडीदार असणारच नाहीत असे नाही, आणि आज जे एकमेकांच्या साथीच्या अनाभागा घेणारे उद्या दुसऱ्याच्या शयनग्रहणात आढळणारच नाहीत असेही नाही. त्यामुळे सगळ्यांनाच एकमेकांच्या घरातील जळमटे, अगडळीची खोली आणि अगदी पायखानाही चांगलेच परिचित आहेत. ओके, म्हणजे आज जे आपल्याला विरोधी वगैरे दिसतात ते कदाचित उद्या मित्र वगैरे असू शकतील, व जे आज मित्र आहेत ते उद्या कदाचित शत्रू असू शकतील, असं या लेखकांना वगैरे इथं म्हणायचं आहे. व पहा, हे पॉलिटिकल अँगलनं लेख दिलेला आहे, व पॉलिटिकल अँगल आपल्याला थोडंसं स्किप करायचा असतो, बाकी तुम्ही नक्की रीड करा. व यामध्ये आता मी वाचलेला आहे हा लेख, यामध्ये जर महत्त्वाचं असतं ना मी डायरेक्टली इथं घेतलं असतं. आता पहा, मी तुमच्यासाठी डायरेक्टली ॲड पण आणलेली आहे. ओके, ही ॲड होती न्यूजपेपरमध्ये, ही ॲड आलेली आहे RBIकडे, सॉरी, RBIची ही ॲड आहे, त्या ॲडलाच मी काय केलं आहे तुमच्यासमोर आणलेलं आहे, कारण तिथून पण आपल्याला थोडंसं घेण्यासारखं होतं. ओके, त्यामुळे निश्चिंत राहा, काळजी करू नका, जेवढ्या न्यूज गरजेच्या आहेत ना तेवढ्याच मी घेण्याचा प्रयत्न करेन, बाकीच्या फाफट पसारा वगैरे जास्त करू नका. म्हणजे अगदीच खुदा पहाड निकला चुहा असं होऊ नये, यानिमित्ताने मी एवढंच न्यूज वगैरे घेतलेले आहेत. तरी देखील आपल्या काही शंका, काही सजेशन असतील ना तर नक्की तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.